नमस्कार मित्रांनो, मी आज सांगणार आहे आपला चेहरा तरुण कसा ठेवावा। सर्वप्रथम मराठी ट्यूबर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सगळ्यांना वाटते की आपण जास्त दिवस तरुण राहावे, तरुण दिसावे, परंतु वाढत्या वयानुसार हे कठीण जाते। वाढत्या वयानुसार आपली त्वचा सैल होते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात। म्हणून आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत की जास्त दिवस आपण तरुण राहू। वृद्धपण हे सगळ्यांना येणारच आहे, परंतु योग्य वेळेस आलेलं चांगलं, कमी वयात नसू नये। तर पाहूया उपाय। मित्रांनो, व्यायाम न करणे ही एक खूप मोठी समस्या आहे। व्यायाम केल्यानंतर आपण सतत पॉझिटिव्ह राहतो, पॉझिटिव्ह एनर्जी भरलेली असते, मसल्स पॉवर बिल्डअप होते आणि आपण फ्रेश राहतो, आणि फ्रेश राहिल्यामुळे आपण तरुण दिसतो। म्हणून व्यायाम हा रोज केला पाहिजे। व्यसनांचे आहार गेलं नाही पाहिजे। जे काही वाईट व्यसन आहेत ते पूर्णपणे नायनाट करा, खतम करा। तसेच आपण पाणी हे चांगलं पिलं पाहिजे। 3 ते 4 लिटर रोज पाणी पिलं पाहिजे। कमी पाणी पिल्यामुळं पण खूप नुकसान होतं, म्हणून पाणी हे योग्य प्रमाणात पिलं पाहिजे। पपई हे खूप आरोग्यवर्धक आहे तारुण्य टिकवण्यासाठी। तारुण्य स्किन राहण्यासाठी जेवढे काही जीवनसत्व लागतात तेवढे या पपईमध्ये आहेत, म्हणून पपई हे नेहमी खायचा। आणि तसेच मूग पण एक खूप अप्रतिम असं खाद्य आहे, जे की सहज मिळतं। त्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे। व्हिटॅमिन आपली स्किन ही तारुण्य ठेवण्यासाठी मदत करतं, म्हणून भरपूर प्रमाणात मूग खा। ब्रोकली ही खाल्ली पाहिजे। ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतं, म्हणून ब्रोकली पण जेव्हा भेटेल नेहमी खायचं। तसेच मित्रांनो, दात स्वच्छ असणे हे पण एक चांगल्या तारुण्याचं लक्षण आहे, म्हणून दात हे पूर्णपणे स्वच्छ ठेवा। वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांना दाखवा आणि आपले दात हे निरोगी ठेवा, जेणेकरून आपण बरेच वर्ष तरुण दिसू। नंतर गाजराचा ज्यूस हा नेहमी पिला पाहिजे। तारुण्यपणासाठी ते खूप उपयुक्त आहे। गाजराच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी तर आहेत, परंतु त्वचा चांगली राहण्यासाठी पण जीवनसत्व आहेत। आपल्या केसाकडे लक्ष ठेवा। केसासाठी व्हिटॅमिन ई हे खूप महत्त्वाचं असतं। ह्या आहेत मित्रांनो टिप्स। धन्यवाद।